14व्या वित्त आयोगांतर्गत दोडामार्ग तालुक्यात ग्रामपंचायत कुडासे खुर्द आणि सरगवे इथल्या आरोग्य उपकेंद्रांच्या संयुक्त विद्यमान कुडासे खुर्द इथं मंगळवारी आरोग्य शिबिर पार पडलं. याचा लाभ 100 अधिक गावकऱ्यांनी घेतला. मधुमेह, रक्तदाब आणि हिमोग्लोबिनची तपासणी या शिबिरात करण्यात आली. कुडासे खुर्द इथं झालेल्या या आरोग्य शिबिराला तहसीलदार रोहिणी रजपूत यांनी भेट दिली. महिला सर्वांची सर्वतोपरी काळजी घेतात, पण त्या स्वतःच्या आरोग्याची काळजी कधीच घेत नाहीत. दुखणं, ताप अंगावर काढतात. कुडासे खुर्द सरपंच संगीता देसाई यांचा शिबिराचा उपक्रम स्तुत्य आहे, तो सर्वांनी आपापल्या गावात राबवावा असं सांगून श्रीमती रजपूत यांनी महिलांनी स्वतःच्या निरोगी आरोग्यासाठी थोडा तरी वेळ द्यावा असं आवाहन केलं. आरोग्य शिबिराची आवश्यकता खूपच आहे. या समाजामध्ये महिलांच्या बाकी सर्व गोष्टीचा उन्नतीचा विचार केला जातो, पण शारीरिक आरोग्याचा विचार हा खूपच कमी केला जातो. जी स्त्री घरासाठी राबत असते अखंड, जी स्त्री सकाळी उठल्यापासून घरात सगळ्यात अगोदर जी उठते आणि घरात सर्वात शेवटी जी झोपते, तिच्याच आरोग्याचा कुणी विचार करत नाही. तिनं काय खाल्लं, काय पेलं, तिला काय वेदना होत्या, तिच्या काय व्याधी भत्त्या आहेत, याचाच कधी विचार केला जात नाही. आणि सगळ्या महिला सुद्धा याच गटामध्ये येत आहेत. आमच्यासारखे नोकरी करणाऱ्या असू देत किंवा गृहिणी असू देत, घरातलं उरणंसुद्धा जे काही असेल, शिळं खाणं, त्याच्यावर मालकी फक्त घरातल्या महिलेची असते. कुठली स्त्री ताजा केलेला पदार्थ स्वतः खाईल असं नाही आहे. नोकरीमध्ये महिलासुद्धा असत, डबा जो चपटा असेल डबा, त्याच्यातच कुठेतरी एक पोळी लोणच्याची फोड घ्यायची असा डबा घेऊन जायचं. महिलांच्या आरोग्यासाठी कोणी विचारच करत नाही आहे. आणि शेवटी मग असं होतं, कधीतरी हात पाय दुखायला लागले, कुरकुरायला लागले, की सगळ्या आजारावरती सगळ्या महिलांच्याकडं, अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांच्याकडे एकच औषध असतं, एक तासभर झोप घे होतंय बरं, हात दुखू दे, पाय दुखू दे, डोकं दुखू दे, किंवा अगदी हार्ट अटॅक सारखं दुखणं असू दे, घे एक तासभर पड जरा घरात बरं वाटतंय म्हणतात. किंवा त्याहीपेक्षा आपल्याकडं ग्रामीण भागात आढळणारं औषध म्हणजे काळा चहापे, कडक चहापे एकदम बरं वाटणार आहे. त्यामुळे सगळ्या महिला आपल्याकडं कडक चहा एवढ्या एकच औषध पित आलेले आहे. कुणीतरी ह्या महिलांनाही सांगणं जरुरी आहे की कडक चहाच्या पलीकडेही काही औषधं आहेत. खरे तर महिलांसाठी आरोग्य शिबिर याच्यामध्ये आरोग्य शैली कशी असावी, कोणत्या पद्धतीने महिलांचं जगणं असावं, स्वतःसाठीही दिवसभराच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ देता येणं आवश्यक आहे. कितीही तुम्ही बिझी असल्यात तरी दिवसभरातला किमान अर्धा तास स्वतःच्या शारीरिक मानसिक आरोग्यासाठी देता यावा, यासाठी प्रयत्न करणं जरुरीचं आहे. संगीता मॅडमनी या पद्धतीचं शिबिर आयोजित करून एक निश्चितच कौतुकास्पद पाऊल उचललेलं आहे. कारण आज कोणत्याही ठिकाणी महिला स्वतःहून मला काही आजार पण होते, मला उपचार करा असं म्हणणार नाही. उलट काय चालायचंच, बायकांचाच जन्म आहे, हात पाय दुखले तर आम्ही बसलो तर घर कसं पुढं जाणार, बाई घरात बसून राहिले तर घर कसं पुढं जाणार, म्हणून आपल्या आजारपणाला कोपऱ्यात बसवायचं. आणि कधीतरी ते आजारपणामुळे एक दिवस असं सांगतात जाऊन आता दवाखान्यात ॲडमिट व्हा. तर या पद्धतीच्या शिबिरातून सर्वच महिलांनी लाभ घेणं जरुरी आहे. आता आज योगायोगाचा इथं महिलांपेक्षा कुठच्याशी सरकार जास्त दिसते बरोबर. तर मी आमच्या सर्व बंधूंना हीच विनंती करते की तुमच्या घरातल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांना या शिबिराला उपस्थित करा. आणि या ठिकाणी जे शिबिरासाठी डॉक्टर जे उपस्थित झालेले आहेत, तुम्ही एक समाजसेवेचा व्रत घेतलेलं आहे, तुम्ही महिलांच्या आणि संपूर्ण समाजाच्या आरोग्यासाठी जागरूक आहात. तर मॅडम मी संगीता मॅडमला विनंती करता, मॅडम ज्या ज्येष्ठ महिला ज्येष्ठ नागरिक इथंपर्यंत येऊ शकत नाही, कुणाचीही प्रायव्हेट गाडी घ्या, त्या महिलांच्या घरापर्यंत जावा आणि त्यांनाही उपचार मिळतील असे बघा. यावेळी कुडासे खुर्द सरपंच संगीता सुहास देसाई, तालुका सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण गवस, कोणाळ सरपंच पराशर सावंत, खोकरल सरपंच देवानंद शेटकर, झरे बांबर सरपंच स्नेहा गवस, डॉक्टर मिलिंद पाटील, आरोग्य सेवक ए चव्हाण, आरोग्य सहाय्यक MB गवस, आरोग्य सेविका US रेडकर, MB शिरसाट, VR ठाकर, GD गवळी, आशा स्वयंसेविका RR देसाई आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पाल पुनर्वसन वसाहतीत म्हणजे कुडासे खुर्द गावात वेगवेगळे उपक्रम राबवून ग्रामस्थांना आणि महिलांना ग्रामपंचायत चांगल्या प्रकारे सेवा देत असल्याबद्दल तहसीलदार रोहिणी रजपूत यांनी कौतुक केलं. तसंच याही पुढे वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबवून ग्रामस्थांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा असं आवाहनसुद्धा केलं. आरोग्य तपासणी शिबिराचा शेकडो महिला आणि पुरुषांनी लाभ घेतला. प्रभाकर धुरी, कोकण 9, दोडामार्ग.